नमस्कार, मी गायत्री माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे मी जो कोणता व्हिडिओ पहिले अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आजचा टॉपिक आहे आपल्याला जे अति विचार येतात ते वेळेतच कसे स्टॉप केले पाहिजे, याविषयी मी तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा, त्याचा उपयोग तुमच्यासाठी होईलच। आता आपल्याला विचार का येतात? जेव्हा शरीराला पोषण कमी मिळतं तेव्हा मनामध्ये असंख्य असे विचारांचा कहर हा चालू असतो। हे विचार वेळेतच थांबले नाही तर त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो, आणि हा परिणाम होऊ नये म्हणून काय करायचं? जेवणानंतर आपण बडीशेप, आवळा सुपारी, ओवा, तीळ हे न भाजता चावून चावून बारीक खावं। त्यामुळे काय होतं, शरीराला फायबर मिळतं आणि विचार हे लगेचच थांबतात। तसंच ज्यांना डायबिटीस नाही अशा लोकांनी जेवणानंतर केळं खावी, आमसूल, ताक, दही घ्यावं, यामुळे विचार हे वेळेतच थांबतात। आणि तुम्ही लिक्विड डाएटमध्ये ऊसाचा रस घेऊ शकता, लिंबू पाणी घेऊ शकता, त्यानंतर वॉटरमेलन घेऊ शकतास, म्हणजे टरबूसही खाऊ शकतात, नंतर संत्री, मोसंबी याचा ज्यूसही घेऊ शकतात। यामुळे शरीराला पोषण व्हिटॅमिन्स मिळतं आणि विचार हे वेळेतच थांबले जातात। तसंच तुम्ही नारळ पाण्यामधलं जे खोबरं आहे ते बारीक चावून चावून खाल्ल्यामुळे शरीराला जे व्हिटॅमिन्स मिळतं, यामुळे शरीराचं व्हिटॅमिन्स डेफिशियन्सी ही कमी होते आणि शरीराला पोषक असे तत्त्वे मिळतात। तसंच तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंटरी घेऊ शकता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, व्हिटॅमिन्सच्या टॅबलेट घेऊ शकतात, आयर्नच्या टॅबलेट घेऊ शकतात, पण हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्याव्या। कारण की शरीराला जेव्हा पोषक तत्त्वे हे जास्त मिळाली तेव्हा आपले विचार करण्याची जी क्षमता असते ती थोडी कमी होत व्हायला सुरुवात होते। आय होप तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल। तोपर्यंत नमस्कार।